नमस्कार मित्रांनो, मी सारथ माने स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन आणि मजेदार ब्लॉग मध्ये. तर गाइस मित्रांनो, आज 27 ऑगस्ट रविवार आणि मी चाललेलो आहे आज फिरायला. म्हणजे आता जाईल कुठं, तर आज चाललो आहे मुंबई सिद्धिविनायकला. आत्ता सकाळचे 8:30 वाजले आणि आत्ता मी निघालो आहे घरून. बिल्डिंग खाली आहे आत्ता सध्याला. आता मी निघतो इथून, मित्र ते मला घ्यायला पहिला, मग तिथे चाललो मी. तिथे जाऊन मग आता बघू, मग तो येईल, मग त्याला तो घेईल मला. नंतर तिथून करंजाडेला जाऊ, तिथून मग डायरेक्ट पनवेल स्टेशन, तिथनं मग डायरेक्ट लोकेशनला. आणि जास्त पब्लिक नाही आहे, आम्ही तिघं चौघंच वाटतं आहे ते. चला मग बघू कोण कोण येते, तो पण थांबला आहे माझी वाट बघत. चला जातो, बाय 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 बाय. फोन आला, बाय बाय. आज फिरायला जायचं आहे म्हणून मी इतक्या लवकर उठलो, नाही तर मी उठत नाही इतक्या लवकर. किती वाजता, 7 वाजताच उठलो आहे आज तर मी, नाही तर नेहमी मी उठत नाही इतक्या लवकर. असू दे, फिरायला जायचं आहे, बाप्पाचे दर्शन करायचे आहेत म्हटलं, उठणं पाहिजे. चला जाऊया पटापट पटापट. काल रविवार मेगा ब्लॉकचा विषय असतो, त्यामुळं मग आम्ही लवकरच चाललो. तर ट्रेन वगैरे बंद झाली, त्यामुळे लोचा व्हायचा, त्यामुळे लवकर निघतं बोललो. चला ना पटकन जाऊ. तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे खांदेश्वर रेल्वे स्टेशनला. हा एकटाच नाही, अजून एक जण आहे. विश्वास आला यो येणार नव्हता, पहिलं बोललो मी नाही येणार आहे म्हणून. डोळा आलाय म्हणून आम्ही दोघं मित्र चाललो होतो, दुसरा मी आणि अजून एक जण. आम्ही चाललो होतो फक्त पनवेल स्टेशनला. गेल्यानंतर फोन केला यांनी की मी पण येतो याला घ्यायला. गाडी घेऊन पळत गेलो, कसल्या जोरात गाडी घेऊन पळत चालवत पटकन गेलो. आणि करंजाड्यात गेलो, याला घेतला पटकन, पुरु गाडी पळवत आलो इथपर्यंत. तुला काही समजत आहे का? पहिला फोन करतच नाही का तुला? अचानक ठरला. आता लास्टची ट्रेन आहे, आम्ही बरोबर पोहोचलो टायमिंगवर. आता जस्ट आता तो पनवेलवरून निघलो मित्र, त्या ट्रेनमध्ये आम्ही पण चढेल आता. मग जाऊ, चला. तुला काय बोलायचं, तू एवढं लेट केलं? काय नाही, लेट नाही, बरोबर आलो आहे. ट्रेन पिन आली नाही, डोळे आले त्याला, डोळे हे डोळे पोरिंगकडे बघतो ना म्हणून डोळे आले त्याचे. आता काय विषय नाही, इथे बस आता एकदम. बघू आता किती वेळ लागते त्यांना यायला. आम्ही इथे एवढे वेळ झाला गर्दी थांबते, 2 तास झाले, 2 तास झाले तरी आम्ही अजून गर्दी, अजून लय लाईन आहे, भरपूर लाईन आहे अजून. गर्दी अजून 1 तास तरी झाले, 1.5 तास जाईल अजून. 11 घालतो आता, 12 वाजून पावणे 1 झाले तर, पावणे 1-2 वाजेपर्यंत तरी जायला आम्ही दिलेलं दिसते. 2 वाजेपर्यंत जायला आम्ही गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन.
आलेलो आहे आतमधून, दर्शन झालेलं आहे आमचं. आमच्याकडे दर्शन झालेलं आहे, आम्ही बाहेर आलो आणि चप्पल नाही आमचे, त्यामुळे पाय पोहतात बेकार वाले. तुम्ही नाही सगळं थांबा, 2 मिनिटं पाय वाटत. आता आम्ही आलेलो दादर स्टेशनला, इथून मग आम्ही चाललो होतो CST ला. आम्ही आता थांबलेलो स्टेशनवर, ट्रेनची वाट बघते. आली का रे, ट्रेनच येत नाही. ट्रेन आम्ही बसलो होतो, तर आम्ही आता निघालेलो इथून ट्रेनमध्ये आहे. आम्ही आता फुल गर्दी आहे, आवाज येत आहे की नाही माहित नाही, पण गर्दी आहे. आता आम्ही उतरलेलो आहे CST स्टेशनला आणि आता इथून जाणार आहे कुठं, फॅशन स्ट्रीटला जाणार आहे वसंत तिथनं माघारी, कारण आम्हाला आता येस्तवर किती वाजले, 4:15 झालेत. तोपर्यंत फिरू, 4:15 झालेत. आता फिरून घेऊ अजून 1.5 तास, नंतर इथनं कल्टी मारू सरळ घरी. चला मग जाऊया आपण. बाय 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 बाय. आम्ही आता भेटतोय त्या आता मी पोहोचलेलो पनवेलला आणि ते बाकीचे गेले घरी.
गांधेश्वरला उतरले आधीतूनच ते घरी गेले. आता मी पण पोहोचलोय पनवेलला, तर चला म्हटलं जाऊ पटकन, वाजले 6:30 वाजून गेले असते. चला मग जाऊया, लेट्स गो पनवेल. लयच मग उतरले रे, मातडाने चढलेले. आता इथनं पुढे पुढे चालायचं आहे लागेल मला. थांब आता, बाय बाय. चला वेदर बा, काय भारी झाले एक नंबर, काय भारी वेदर झाले ना. हाय पनवेल, इथं मी आले. आता जेव्हा पुढे जाईल टॅक्सी आहे, त्याच्या पुढे रिक्षा असेल, तिथून रिक्षा पकडेल आणि जाईन मग घरी. चला मग जाऊयात. चलो 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 जल्दी चलो. वेदर खरंच एक भारी झाले एक नंबर. कॅमेरा तेवढं नसेल भारी सर, पण असा लय भारी दिसतोय. फुल वाईब्स. मित्रांनो, मी मागाशीच खूप आलोय फिरून, आज खूप फिरलो, कुठे कुठे गेलो. स्टार्टिंगला तर सिद्धिविनायकला गेलो, नंतर मग परत CSCला गेलतो मुंबईला. तिथे गेलतो मित्रांना कपडे वगैरे घ्यायचे होते म्हणून गेलतो मुंबईला पण. मग तिथनं आज फिरलो, खूप एन्जॉय केला माझ्या गेल्यास. आजचा पूर्ण दिवसच गेला आणि मी मागाशी घरी आलोय, म्हणजे 6:30 घरी आलो. पूर्ण दिवस आजचा गेलाच, म्हणजे समजा ठीक आहे काय फिरायचं बोललो, अख्खा दिवस त्यात आतोच. मेकअप लॉक पण असतो संडेला, मग आम्ही लवकर निघतो 8:00 मात आलो 6:30. गर्दी पण असते ट्रेनला, तरी आज जास्त गर्दी भेटली नाही आम्हाला बरं. तर चला मग आत्ता आपला आजचा हा ब्लॉग इथेच एंड करूया. आपला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला नवीन झालं चॅनलला सबस्क्राईब करा. आणि भेटूच आपण अशाच एक नवीन आणि मजेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Thanks. Love you. Forever.